नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चलो आज आपण दिनदर्शिका या प्रकरणाचा पार्ट 6 पाहणार आहोत। चला तर पहिला प्रश्न आहे, किरणचा वाढदिवस 30 सप्टेंबर 2004 ला गुरुवारी साजरा झाला तर पुन्हा कधी त्याचा वाढदिवस हा गुरुवारी साजरा होईल। पहिला ऑप्शन 2009, दुसरा 2010, तिसरा 2008 आणि चौथा आहे 2012। तर या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर इथं जे साल दिलं आहे त्या सालाच्या पुढील वर्षापासून पर्यायात मोठा पर्याय कोणता आहे तिथपर्यंतचे सगळे साल लिहून काढायचे। तर 2004च्या पुढील म्हणजे 2005पासून 2012पर्यंत आपल्याला सगळे साल लिहायचे। 2005, 2006, 2007, 2008, 2009, 2010, 2011 आणि 2012 या पद्धतीनं। आणि काय नाही करायचं, खाली फक्त ज्यादा दिवसाची संख्या लिहित चालायचं। सामान्य वर्ष असेल तर एक ज्यादा दिवस असतो आणि लीप वर्ष असेल तर दोन ज्यादा दिवस असतात, आपल्याला माहिती आहे। तर 5 सामान्य वर्ष असं एक ज्यादा दिवस, 2006चा पण एकच ज्यादा दिवस सामान्य वर्ष आहे, 2007चा पण एक ज्यादा दिवस, 2008चे मात्र दोन ज्यादा दिवस असतील आणि 2009चा एकच ज्यादा दिवस आणि 2010चा एकच ज्यादा दिवस, असे ज्यादा दिवसाची संख्या लिहायची। आणि लिहितच बेरीज पण करायची आपल्याला, कारण ही ज्यादा दिवसाची बेरीज ज्या ठिकाणी 7 किंवा 7च्या पटीत येईल ते वर्ष या दिलेल्या वर्षासारखं असते, म्हणजे त्या वर्षी असं घडते, तर त्यांचा वाढदिवस हा गुरुवारी साजरा होत असते। तर चला मग पाहू आपण ही ज्यादा दिवसाची बेरीज करू, 1 आणि 1, 2, 2 आणि 1, 3, 3 आणि 2, 5, 5 आणि 1, 6, 6 आणि 1, 7। तर 2010 आपली बेरीज 7 लागली म्हणजे 2010ला किरणचा वाढदिवस हा गुरुवारी साजरा होणार आहे। 2010ला म्हणजे त्याचा वाढदिवस पुन्हा 30 सप्टेंबर 2010ला गुरुवारी साजरा होईल, त्याच तारखेला वाढदिवस असतो, त्यामुळे 30 सप्टेंबर 2010ला त्याचा वाढदिवस हा गुरुवारी साजरा होईल। चला या प्रकारचा आणखी एक प्रश्न घेऊत आपण। दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर सुशीला यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस 30 सप्टेंबर 1997 रोजी मंगळवारी साजरा केला, तर पुढील कोणत्या वर्षी लग्नाचा वाढदिवस हा मंगळवारी साजरा होईल असा प्रश्न आहे। पहिला पर्याय 2003, दुसरा 2004 आहे, तिसरा 2002 आहे आणि चौथा 2005 आहे। तर चला तर इथं जे वर्ष दिले त्या पुढून आपल्याला सगळे वर्ष लिहायचे आहेत 97च्या पुढून, म्हणजे 98पासून पर्याय जास्तीत जास्त मोठा 2005 आहे, 98 ते 2005 सगळे वर्ष लिहून काढायचे। तर 1998, 1999, 2000, 2001, 2002, 2003, 2004 आणि 2005 या पद्धतीनं आपल्याला लिहून काढायचे। तर चला तर पाहू आपण, 98 हे सामान्य वर्ष आहे, इथं एक ज्यादा दिवस पडेल, 99ला पण एक ज्यादा दिवस पडेल, 2000ला मात्र दोन ज्यादा दिवस पडतील, 2001ला एक ज्यादा दिवस पडेल, 2002ला एक ज्यादा दिवस पडेल आणि 2003ला पण एक ज्यादा दिवस पडेल। हे ज्यादा दिवसाची आपण बेरीज करत चलो, 1 अधिक 1 हे 2 झाले, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6 आणि 6 आणि 1 7, म्हणजे 2003च्या जागी 3च्या ठिकाणी आपल्याला 7 बेरीज मिळते, म्हणजेच 2003ला डॉक्टर सुशीला यांचा लग्नाचा वाढदिवस हा मंगळवारी साजरा होईल, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे। चला यानंतर आपण कॅलेंडरची पुनरावृत्ती याचा अभ्यास करणार आहोत। तर कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी होत असते, बऱ्याच वेळेस आपण मागचे कॅलेंडर पुढे वापरू शकत असतो, म्हणजे तंतोतंत सेम कॅलेंडर असते। तर सामान्यतः कॅलेंडरची पुनरावृत्ती ही 6 किंवा 11 वर्षांनीच होत असते, 6 किंवा 11 वर्षांनी कॅलेंडरची पुनरावृत्ती होत असते। परंतु 6 वर्षांनी जर कॅलेंडरची पुनरावृत्ती नाही झाली तर ते कॅलेंडर मात्र 12 वर्षांनी रिपीट होत असते, हा एक अपवाद आहे। नेहमीकरता 6 किंवा 11 वर्षांनीच रिपीट होत आहे, पण 6 वर्षांनी जर रिपीट नाही झालं तर ते कॅलेंडर मात्र 12 वर्षांनी रिपीट होत आहे। त्यानंतर लीप वर्षाचं कॅलेंडर मात्र 28 वर्षांनीच रिपीट होते, लीप वर्षाचं कॅलेंडर हे लीप वर्षीचीच असते आणि समान कॅलेंडर, म्हणून त्याच्यामुळे ते लीप वर्षाचं लीप वर्षीच येणार आणि सामान्य वर्षाचं कॅलेंडर सामान्य वर्षीच रिपीट होत असते। परंतु अपवादात्मक परिस्थितीत इथंसुद्धा 28 वर्षांनी जर कॅलेंडर लीप वर्षाचं नाही रिपीट झालं तर ते मात्र 40 वर्षांनी रिपीट होतं आहे। एकंदरीत सामान्य वर्षाचे कॅलेंडर 6 किंवा 11 वर्षांनी रिपीट होते, मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये तेवढं 12 वर्षांनी रिपीट होते। हे अपवाद आहेत, हे कधीतरी घडतंय, हे नेहमी घडत नाही। आणि लीप वर्षाचं कॅलेंडर हे 28 वर्षांनीच रिपीट होते, मात्र इथं पण एक अपवाद आहे, अपवादात्मक परिस्थितीत सुद्धा अपवादात्मक परिस्थितीत मात्र हे कॅलेंडर 40 वर्षांनी रिपीट होते। तर एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या। चला आणखी पाहिजे काय आपल्याला, तर सामान्य वर्षाच्या अगोदर हा हे दोन नियम एक लक्षात ठेवू आपण। सामान्य वर्षाच्या अगोदर जर सामान्य वर्ष असेल तर ते कॅलेंडर 11 वर्षांनी रिपीट होते, सामान्य वर्षाच्या दिलेलं वर्ष जर सामान्य असेल आणि त्याच्या अगोदर जर सामान्य वर्ष असेल
तर ते कॅलेंडर 11 वर्षांनी रिपीट होते, आणि सामान्य वर्षाच्या अगोदर जर लीप वर्ष असेल तर ते कॅलेंडर मात्र 6 वर्षांनी रिपीट होते. किंवा याला आणखी एक नियम आहे, म्हणजे नियम म्हणजे काय, तर सालाच्या शेवटच्या दोन अंकापासून, दिलेलं जे साल आहे त्याच्या शेवटच्या दोन अंकापासून बनणाऱ्या संख्येला 4 भागावे, आणि बाकी जर 1 आली तर ते कॅलेंडर 6 वर्षांनी रिपीट होते, बाकी जर 2 किंवा 3 आली तर ते कॅलेंडर मात्र 11 वर्षांनी रिपीट होते, आणि बाकी जर 0 आली तर ते कॅलेंडर 28 वर्षांनी रिपीट होते. तर इथं टीप म्हणून एक लक्षात ठेवायचं आपल्याला, सामान्य वर्षाचे कॅलेंडर हे सामान्य वर्षीच रिपीट झाले होत असते, आणि लीप वर्षाचं कॅलेंडर हे लीप वर्षीच रिपीट होत असते. चला तर यावर्षी काय आपण प्रश्न पाहणार होत होता, याची बरीचशी माहिती आपण पाहिली. तर 1995 दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेशी समान असेल असा प्रश्न आहे 95. तर 95 दिलेलं साल लिहू आपण 95, आणि त्याच्या अगोदरचं एक वर्ष पाहायचं आहे आपल्याला 1994. मग 95 पण सामान्य आहे आणि 94 पण सामान्यच वर्ष आहे. मग आपण पाहिलं होतं मग सामान्य वर्षाच्या अगोदर जर सामान्य वर्ष असेल तर ते कॅलेंडर 11 वर्षांनी रिपीट होत असते. म्हणून सरळ आपण 1995 11 मिळवा, तर किती, तर 2006, म्हणजे 2006 हे कॅलेंडर रिपीट होईल, किंवा 2006 आपण 95 कॅलेंडर वापरू शकतो. 1995 सामान्य वर्षाच्या अगोदर सामान्य वर्ष असेल तर कॅलेंडर 11 वर्षांनी रिपीट होते आपण पाहिलं होतं. किंवा तुम्हाला असं नसेल पाहायचं तर याची दुसरी मेथड, म्हणजे सालातील शेवटचे दोन अंक फक्त घ्या 95 आणि त्याला 4 भाग द्या, 4 92 भाग जाईल, बाकी 3 उरणार आहे. मग बाकी जर 2 किंवा 3 आली तर आपण पाहिलं होतं ते कॅलेंडर 11 वर्षांनी रिपीट होते. मग सरळ 1995 11 जर केलं तर 2006 म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. यानंतरचा प्रश्न आहे 2017 दिनदर्शिका कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेशी समान असेल म्हटलं 2017, तर दिलेलं 2017 लिहू आपण, त्याच्या अगोदर कोणतं वर्ष असेल तर 2016. मग 17 सामान्य आहे, हे सामान्य आहे, तर अगोदरचं मात्र लीप आहे. मग सामान्य वर्षाच्या अगोदर जर लीप वर्ष आले तर ते कॅलेंडर सरळ 6 वर्षांनी रिपीट होते, आणि याच्यात आपण फक्त 6 मिळवायचं आहे. 2017 + 6 येणार आहे 2023, जे ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. किंवा सालातील शेवटचे 2 अंक घेतले 17 आणि त्याला 4 भाग दिला, मग बाकी किती आली, तर 16 भाग जाईल, 1 बाकी राहील. आणि 1 बाकी आली तर मग आपण पाहिलं होतं, जर 1 बाकी आली तर ते कॅलेंडर 6 वर्षांनी रिपीट होते. 1 बाकी तर 6 वर्षांनी ते कॅलेंडर रिपीट होते पाहिलं होतं आपण. म्हणजे 2017 + 6 सरळ येईल 2023, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असणार आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. 1992 दिनदर्शिका कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेशी समान असेल असा प्रश्न आहे 1992 दिनदर्शिका. तर 1992 हे दिलेलं वर्ष कसलं आहे, तर लीप वर्ष आहे. मग लीप वर्षाचं कॅलेंडर हे लीप वर्षीच येणार आहे. आणि पाहिलं होतं आपण लीप वर्षाचं कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होत असते, 28 वर्षांनी. म्हणजे याच्यात सरळ आपण 28 मिळवा, 8 × 2 = 10, 4 = 1, 9 × 3 = 12, 7 = 1, 19 × 1 = 20, म्हणजे 2020. आणि हे आलेलं पण लीपच आहे. मग 28 मिळून जर लीपच आले तरच त्यावर्षी ते कॅलेंडर रिपीट होत असते, आणि 28 मिळून जर लीप नाही आले तर तिथं मात्र ते कॅलेंडर 40 वर्षांनी रिपीट होते. मग आपल्याला 40 मिळवावं लागते. तर इथं हे आलेलं लीप आले म्हणजे 1992 दिनदर्शिका 2020 रिपीट होईल, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. चला यानंतरचा प्रश्न पाहू ताबडतोब. 1672 दिनदर्शिका कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेशी समान असेल असा प्रश्न आहे 1672 किंवा 1672 कॅलेंडर आपण कधी वापरू शकतो पर्यायामध्ये. तर 1672 हे लीप वर्ष आहे, लीप वर्ष आहे, कळतं आहे आपल्याला. शेवटच्या 2 4 भाग जात असेल अंकापासून बनणाऱ्या संख्येला, 72 + 4 भाग जातो 1872, मग हे लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षाचं कॅलेंडर 28 वर्षांनी रिपीट होतं, मग याच्यात आपण 28 मिळवायचं आहे. तर 28 मिळवल्या उत्तर येते आपलं 1700, पण हे लीप नाही. 28 मिळून जर शतकीय नॉन लीप इयर आलं, शतकीय नॉन लीप म्हणजे लीप नसलेलं वर्ष आलं, तर सरळ सरळ त्याच्यामध्ये किती मिळवायचे आपल्याला, तर 40 मिळवायचे. मग आपण पाहिलं होतं, मग याच्यात 40 जर मिळवलं आपण, या दिलेल्या सालातच मिळवायचे 1672 40 मिळवा, किती येईल, तर 2 × 7 = 11 आणि 16 × 1 = 17, म्हणजे 1712. आता हे लीप आले, म्हणजेच 1672 दिनदर्शिका आपल्याला
एक 1712 मध्ये वापरता येईल किंवा 1672 कॅलेंडर 1712 कॅलेंडरशी तंतोतंत समान असेल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. चला तर यानंतरचा प्रश्न पाहू लगेचच. एकोणीसशे 1992 दिनदर्शिका कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेशी समान आहे असं म्हटलंय. तर हा प्रश्न झाला, सॉरी पुढचा प्रश्न घेऊ आपण. 1897 दिनदर्शिका कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेशी समान असेल म्हटलं. 1897 तर 1897 दिलेलं जे वर्ष आहे 1897 ते सामान्य आहे 1897, आणि त्याच्या अगोदर 1896 मग हे मात्र लीप आहे. सामान्याच्या अगोदर जर लीप वर्ष असेल तर ते कॅलेंडर 6 वर्षांनी रिपीट होत असते, आपण पाहिलं होतं. सॉरी सामान्याच्या अगोदर जर लीप वर्ष असेल बरोबर आहे, ते कॅलेंडर 6 वर्षांनी रिपीट होत असते. मग 1897 जर आपण 6 मिळवलं, 1897 प्लस 6 जर केलं आपण तर येईल आपलं 7 आणि 7 13, 9 आणि 1 10 आणि 2003 येईल. 1903 येईल, 1903 येईल. तर 1903 पर्याय आहे, परंतु इथं हे कॅलेंडर 1903 रिपीट होत नाही. याचं कारण काय तर बघा, दिलेलं 1897 आहे वर्ष, मग याच्या अगोदरचं एक लीप वर्ष बघायचं आपल्याला. हा एक अपवाद आहे, अगोदरचं 1896 असेल. मग लीप वर्ष दर 4 वर्षांनी येते आपल्याला माहीत आहे, मग इथून 4 वर्षांनी लीप वर्ष आलेलंच नाही होगा. 1896 ते 1897 एक वर्ष झालं, 1897 ते 1898 परत एक वर्ष झालं, आणि 1898 ते 1899 परत एक वर्ष झालं, आणि 1899 ते 1900 इथे एक वर्ष झालं. मग 4 वर्षांनी 1900 हे वर्ष आलेलं आहे आणि हे लीप नाही. मग 4 वर्षांनी जर नॉन लीप इयर येत असेल तर ते कॅलेंडर मात्र 6 वर्षाच्याऐवजी 12 वर्षांनी रिपीट होते. तर इथं लक्षात ठेवा, तर 1897 कॅलेंडर हे 12 वर्षांनी 1897 कॅलेंडर हे 12 वर्षांनी परत रिपीट होते. तर इथं काय लक्षात ठेवायचं, दिलेल्या वर्षाच्या अगोदरी लीप वर्षापासून 4 वर्षांनी जर लीप वर्ष येत नसेल, दिलेलं वर्ष 1897 याच्या अगोदर 1896 आहे, मग इथून 4 वर्षांनी जर पुढं लीप वर्ष येत नसेल तर ते कॅलेंडर मात्र 12 वर्षांनी रिपीट होत आहे. दिलेल्या वर्षाच्या अगोदरी लीप वर्षापासून 4 वर्षांनी लीप वर्ष येत नसेल तर ते कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होत आहे, 12 वर्षांनी. म्हणून सरळ आपण याच्यामध्ये 12 मिळवावं लागेल. तर 1897 अधिक 12 जर केलं आपण, 1897 अधिक 12 त्यावेळेस आपलं उत्तर येईल 1897 अधिक 12. तर 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 आणि 18 आणि 1 19, म्हणजे 1909 ते कॅलेंडर आपलं रिपीट होणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर असणार. तर सगळे अपवाद वगैरे पाहिले आपण. नेहमीकरता कॅलेंडर 6 किंवा 11 वर्षांनी रिपीट होते आणि लीप वर्षाचं कॅलेंडर 28 वर्षांनी लीप रिपीट होते, आणि दोनच फक्त अपवाद आहेत. 6 वर्षांनी जर रिपीट नाही झालं तर ते कॅलेंडर 12 वर्षांनी रिपीट होते, आणि 28 वर्षांनी जर नाही रिपीट झालं तर ते कॅलेंडर 40 वर्षांनी रिपीट होते. तर कॅलेंडरची पुनरावृत्ती किंवा रिपिटेशन ऑफ कॅलेंडर हा भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण इथंच थांबू. या प्रकरणाचा उर्वरित भाग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. उद्याचा व्हिडिओ निश्चित पहा, दररोज चॅनेलसोबत राहा आणि व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणखी एकदा सर्वांचे आभार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.